परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पैसे घेऊन त्या बदल्यात सोने न देता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सोनी गोल्ड लिमिटेड ज्वेलरीचे मालक कामता हरिदास सोनी राणा कामोठे यांच्या विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सेक्टर चौतीस कामोठे येथील केतन गटे यांना टुडेज एम्पायर बिल्डिंग कामोठे येथे सोनी गोल्ड लिमिटेड ज्वेलरी हे सोन्याचे दुकान असून सोने कमी किमतीत मिळत असल्याचे एकाने सांगितले दोन हजार एकोणीसमध्ये ते दुकानात गेले असता जेवढ्या किमतीचे जे सोने घेणार तेवढे सोने देऊन त्या पैशांवर दहा महिने पाच टक्के याप्रमाणे व्याजसुद्धा देणार असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे त्यांनी अठरा लाख सत्तर हजार रुपये आणि नंतर अठरा लाख असे एकूण छत्तीस लाख सत्तर हजार रुपये सोने खरेदी करण्याकरता कामता सोनी यांना दिले सोने मागण्याकरता गटे गेले असता एक महिन्यानंतर सोने येणार असल्याचे सांगितले महिन्यानंतर गेले असता कामता सोनी हे टाळाटाळ करू लागले छत्तीस लाख सत्तर हजार रुपये परत मागितले असता काही दिवस थांबावे लागेल ला असे सोनी यांनी सांगितले कोरोना व लॉकडाऊन असल्याने त्यांचे व सोनी यांचा संपर्क झाला नाही दोन हजार एकवीसपासून पैसे मागण्यास सुरुवात केली यावेळी त्यांनी तीन लाख चाळीस हजार रुपये परत केले त्यानंतर सोनी यांनी फोन घेणे व भेटणे बंद केले छत्तीस लाख सत्तर हजारपैकी तीन लाख चाळीस हजार रुपये परत करून तेहत्तीस लाख तीस हजार रुपये परत न देता सोने दिले नाही व गटे यांची फसवणूक केली या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत